नमस्कार, इन्फॉर्मेशन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्वाच्या विशाल नदी प्रणालीबद्दल बोलणार आहोत, कृष्णा नदी. हो, कृष्णा नदी म्हणजे फक्त एक नदी नाहीये ती. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या सगळ्या राज्यांसाठी ती एक प्रकारे जीवनरेखा आहे. बरोबर. आज आपण तिचा उगम, तिचा तो लांबचा प्रवास, तिच्या उपनद्या, धरणं या सगळ्याचा एक सविस्तर आढावा घेऊया. नक्कीच, खूप रंजक प्रवास आहे हा. आणि हो, जर आपल्याला हा विषय आवडला तर नक्की लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग सुरुवात कुठून करायची? उगमापासून? हो, तिथूनच करूया. कृष्णा नदीचा उगम म्हणजे तो पश्चिम घाटात होतो, बरोबर? महाबळेश्वर. अगदी बरोबर. महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर जवळ तिचा उगम आहे आणि तिथून ती मग सातारा जिल्ह्यातूनच वाहायला लागते. आणि सातारा जिल्ह्यातच तिला एक महत्वाची नदी मिळते, कोयना. ओ, कोयना नदी. तिचं वैशिष्ट्य म्हणजे तिचा उगम पण महाबळेश्वर जवळच होतो, पण ती पठारावरच्या इतर नद्यांसारखी पूर्वेकडे नाही वाहत, ती उत्तर दक्षिण वाहते. हे जरा वेगळं आहे. अच्छा, आणि याच कोयना नदीवर ते प्रसिद्ध धरण आहे, कोयना धरण. हो, कोयना धरण आणि त्याचा तो जलाशय शिवसागर तलाव महाराष्ट्रासाठी जलविद्युत निर्मितीचा खूप मोठा स्रोत आहे तो. म्हणजे सुरुवातीलाच एक मोठं धरण तिच्या प्रवासात येतं. हो, आणि या धरणामुळे अर्थातच तिच्या नैसर्गिक प्रवाहावर परिणाम होतोच, म्हणजे जलव्यवस्थापनाचा मुद्दा इथूनच सुरू होतो. खरे. सातारा जिल्ह्यातून पुढे कुठे जातो कृष्णा नदीचा प्रवाह? सातारा जिल्ह्यातून कृष्णा सांगली जिल्ह्यात येते, तिथे तिला येरळा नदी मिळते. येरळा पण सातारा जिल्ह्यातच उगम पावते. आणि मग सांगलीतून पुढे? सांगलीतून पुढे ती कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते आणि इथे तिला मिळते पंचगंगा. पंचगंगा, कोल्हापूरची जीवनवाहिनी म्हणतात तिला. ती पाच नद्या मिळून बनते असं ऐकलंय. हो, बरोबर. कासारी, कुंभी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती. यातली सरस्वती गुप्त मानली जाते. या सगळ्या नद्यांचा संगम होऊन पंचगंगा बनते आणि मग ती कोल्हापूरच्या सीमेवर कृष्णेला मिळते. म्हणजे महाराष्ट्रातला तिचा प्रवास इथपर्यंत कोयना, येरळा, पंचगंगा या महत्वाच्या नद्यांना घेऊन होतो. हो, आणि मग ती पुढच्या राज्यात प्रवेश करते, कर्नाटक. कर्नाटकात कुठे प्रवेश करते ती? कर्नाटकात ती बेळगावी जिल्ह्यात प्रवेश करते आणि इथे तिला मिळते दूधगंगा नदी. दूधगंगा कोल्हापुरातच उगम पावते. अच्छा. आणि मग बेळगावी जिल्ह्यातच दूधगंगेला वेदगंगा नदी मिळते आणि हा सगळा एकत्र प्रवाह मग कृष्णेला मिळतो. म्हणजे कर्नाटकात प्रवेश केल्या केल्या तिला दोन उपनद्या मिळतात बेळगावीतून पुढे. बेळगावीतून कृष्णा पुढे बागलकोट जिल्ह्यात जाते. इथे तिला दोन महत्वाच्या उजव्या बाजूच्या उपनद्या मिळतात. कोणत्या? पहिली आहे घटप्रभा, ही पण कोल्हापुरातच उगम पावते आणि तिच्यावर बेळगावी जिल्ह्यात हिडकल नावाचं मोठं धरण आहे. हिडकल धरण? हो, ऐकले. हो, ते सिंचनासाठी महत्वाचं आहे. ही घटप्रभा नदी बागलकोट मध्ये कृष्णेला मिळते. आणि दुसरी नदी कोणती? दुसरी आहे मलप्रभा. तिचा उगम बेळगाव जिल्ह्यातल्या पश्चिम घाटात होतो आणि तिच्यावर रेणुकासागर नावाचं धरण आहे नवील तीर्थ इथे. म्हणजे घटप्रभा आणि मलप्रभा ह्या दोन्ही महत्वाच्या नद्या बागलकोटमध्ये कृष्णेला मिळतात. हो, आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे घटप्रभा कृष्णेला मिळाल्यानंतर लगेचच कृष्णा नदीवर अलमट्टी धरण आहे. अलमट्टी धरण याचं नाव पण नेहमी ऐकतो आपण, विशेषतः पाणी वाटपाच्या मुद्द्यांवरून. अगदी. आंतरराष्ट्रीय नद्यांवरची मोठी धरणं नेहमीच संवेदनशील विषय असतात. अलमट्टी धरण उत्तर कर्नाटकासाठी सिंचन आणि वीज निर्मितीसाठी खूप महत्वाचं आहे. बरोबर. बागलकोट नंतर पुढे? बागलकोट मधून पुढे कृष्णा यादगीर जिल्ह्यात जाते. इथे तिच्यावर बसवासागर धरण आहे. याला पूर्वी नारायणपुरा धरण म्हणायचे आणि या धरणाच्या थोडं पुढे दोन्ही नावाची एक लहान नदी तिला मिळते. आतापर्यंत आपण उजव्या किनाऱ्यावरच्या उपनद्या पाहिल्या, पण आता एक मोठी डाव्या किनाऱ्यावरून मिळणारी उपनदी येते, नाही का? भीमा नदी. हो, भीमा नदी कृष्णा प्रणालीतला एक खूप मोठा आणि महत्वाचा भाग. तिचा स्वतःचा प्रवासच खूप मोठा आहे. तिचा उगम कुठे होतो? भीमेचा उगम महाराष्ट्रातच होतो, पुणे जिल्ह्यात भीमाशंकर जवळ पश्चिम घाटात. आणि पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा मोठ्या नद्या आहेत ना, त्यांचा एकत्र प्रवाह पण पुढे जाऊन भीमेलाच मिळतो. अरे वा, म्हणजे पुणे शहराशी पण तिचा संबंध आहे. हो, अप्रत्यक्षपणे. मग पुणे जिल्ह्यातून ती सोलापूर जिल्ह्यात येते आणि इथे आहे तिच्यावर उजनी धरण. उजनी धरण म्हणजे यशवंत सागर जलाशय, महाराष्ट्रातला सर्वात मोठा जलाशय म्हणतात त्याला. हो, सोलापूर आणि आसपासच्या भागासाठी सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा तो मुख्य आधार आहे. आणि सोलापूर जिल्ह्यातच तिला नीरा नदी मिळते, जी पुणे जिल्ह्यातून येते
आणि सीना नदी पण मिळते जी अहमदनगर जिल्ह्यातून येते. बापरे, भीमेचं खोरं पण किती विस्तारलेलं आहे, म्हणजे ती एकटीच किती पाणी घेऊन येत असेल कृष्णेसाठी. खूप पाणी घेऊन येते. महाराष्ट्रातला हा एवढा मोठा प्रवास करून मग ती कर्नाटकात प्रवेश करते, कलबुर्गी जिल्ह्यात. कलबुर्गीमध्ये तिला बेन्नी तोरा नावाची उपनदी मिळते आणि मग शेवटी रायचूर जिल्ह्यात भीमा नदी कृष्णा नदीला मिळते. म्हणजे भीमेच्या संगमानंतर कृष्णा नदी अजूनच मोठी आणि विशाल होत असणार. नक्कीच, तिचा प्रवाह आणि खोरं दोन्ही वाढतं. या संगमानंतर मग कृष्णा नदी पुढे तेलंगणामध्ये प्रवेश करते का? हो, भीमेच्या संगमानंतर कृष्णा नदी तेलंगणामध्ये प्रवेश करते. नारायणपेठ जिल्ह्यातून पुढे जोगुलंबा गडवाल जिल्ह्यात जाते आणि इथे तिला अजून एक प्रचंड मोठी उपनदी मिळते, तुंगभद्रा. तुंगभद्रा ही तर स्वतःच खूप मोठी नदी आहे असं म्हणतात. आहेच, ती खरं तर दोन नद्या मिळून बनते, तुंगा आणि भद्रा. अच्छा, म्हणून तुंगभद्रा. हो, दोन नद्यांचा उगम कर्नाटकातच होतो, चिकमंगळूर जिल्ह्यात पश्चिम घाटात. भद्रा नदीवर तिथे एक धरण पण आहे आणि तुंगा नदी साधारण 150 किलोमीटर वाहून शिमोगा शहराजवळ कुडली नावाच्या ठिकाणी भद्रा नदीला मिळते आणि मग ती तुंगभद्रा म्हणून ओळखली जाते. बरोबर. तिथून पुढे ती दावणगेरे जिल्ह्यातून वाहते. हरिहर जवळ तिला वर्धा नदी मिळते. मग ती विजयनगर जिल्ह्यात येते आणि इथे तिच्यावर आहे ते प्रसिद्ध तुंगभद्रा धरण. तुंगभद्रा धरण, विजयनगर साम्राज्याची राजधानी हंपी याच नदीच्या काठावर होती ना? अगदी, हंपीचे अवशेष तुंगभद्रा नदीच्या काठावरच आहेत. हे धरण पण खूप मोठं आहे, बहुउद्देशीय प्रकल्प. कर्नाटक आणि आंध्र प्रदेश दोन्ही राज्यांना पाणी पुरवतो. विजयनगर जिल्ह्यातून पुढे कुठे जाते तुंगभद्रा? पुढे बेल्लारी जिल्ह्यात जाते. इथे तिला वेदवती नदी मिळते. तिला हगेरी असंही म्हणतात. वेदवती, हिचं काय वैशिष्ट्य आहे? हिची एक गंमत आहे. तिचा उगम कर्नाटकात होतो बाबा बुदनगिरी पर्वतरांगेत. वेदा आणि अवाती अशा दोन प्रवाहातून ती बनते. तिच्यावर वाणी विलास सागर नावाचं एक जुनं धरण पण आहे चित्रदुर्ग जिल्ह्यात. मग गंमत काय? गंमत अशी की ती कर्नाटकातून आंध्र प्रदेशात जाते आणि पुन्हा कर्नाटकात परत येते बेल्लारी जिल्ह्यात आणि मग तिथे तुंगभद्रेला मिळते. अरे, हे खरंच वेगळं आहे. म्हणजे नदीचा प्रवाह भूभागामुळे असा वळतो. हो, मग वेदवती मिळाल्यावर तुंगभद्रा आंध्र प्रदेशातल्या कर्नूल जिल्ह्यात प्रवेश करते. तिथे तिच्यावर संकुला बॅरेज आहे आणि शेवटी आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या सीमेवर जोगुलंबा गडवाल जिल्ह्यात ती कृष्णा नदीला मिळते. म्हणजे भीमा आणि तुंगभद्रा या दोन महाकाय उपनद्या कृष्णेला मिळाल्या. आता तर कृष्णा प्रचंड मोठी झाली असणार. नक्कीच, या दोन नद्या कृष्णेच्या एकूण प्रवाहात खूप मोठं योगदान देतात. या मोठ्या संगमानंतर कृष्णा नदी आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या सीमेवरून वाहते असं म्हटलं जातं. इथे कोणते मोठे प्रकल्प आहेत? हो, याच भागात नदीवर दोन खूप मोठी धरणं आहेत. पहिलं म्हणजे श्री शैलम धरण. हे आंध्र प्रदेशातील नंदयाल जिल्हा आणि तेलंगणातील नागर कुर्नूल जिल्ह्याच्या सीमेवर आहे. मोठं जलविद्युत केंद्र आहे आणि धार्मिक महत्व पण आहे. मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग इथेच आहे. आणि दुसरं? ते तर खूपच प्रसिद्ध आहे, नागार्जुन सागर. बरोबर. नागार्जुन सागर धरण हे तेलंगणातील नलगोंडा जिल्हा आणि आंध्र प्रदेशातील पलनाडू जिल्हा यांच्या सीमेवर आहे. भारतात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे मोठे बहुउद्देशीय प्रकल्प झाले त्यातला हा एक महत्वाचा प्रकल्प. या धरणाने तर खूप मोठा भाग सिंचनाखाली आणला आहे, नाही का? हो, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा मोठा भाग या पाण्यावर अवलंबून आहे. पण अर्थातच मोठ्या धरणांमुळे विस्थापनाचे आणि पर्यावरणाचे प्रश्नही निर्माण होतात. ते तर आहेच. नागार्जुन सागर नंतर कृष्णा पुढे कुठे जाते? नागार्जुन सागर ओलांडल्यावर कृष्णा प्रामुख्याने नलगोंडा जिल्ह्यातून वाहते. इथे तिला मुसी नावाची एक महत्वाची उपनदी मिळते. मुसी नदी? हैदराबाद शहर याच नदीच्या काठावर आहे ना? हो, अगदी. तेलंगणाची राजधानी हैदराबाद मुसीच्या काठावर वसलेली आहे. मुसीचा उगम विकाराबाद जिल्ह्यात होतो. ती हैदराबादमधनं वाहते. हिमायत सागर आणि उस्मान सागर हे जे जुने तलाव आहेत जे हैदराबादला पाणी पुरवायचे ते याच नदी प्रणालीचा भाग आहेत. पण आजकाल मुसी नदीच्या प्रदूषणाबद्दल खूप ऐकायला मिळतं. हो, दुर्दैवाने ते खरं आहे. शहरांमधनं वाहणाऱ्या नद्यांची काळजी घेणं किती गरजेचं आहे आणि किती अवघड आहे याचं हे एक उदाहरण आहे. मुसी नदी पुढे नलगोंडा जिल्ह्यातच कृष्णेला मिळते. खरंय, शहरांचा विकास आणि नद्यांचं आरोग्य सांभाळणं एक मोठं आव्हान आहे. आता कृष्णा नदी समुद्राजवळ पोहोचत आली असेल, शेवटच्या टप्प्यात काय होतं? हो, नलगोंडानंतर कृष्णा आंध्र प्रदेशातून वाहते
विशेषतः विजयवाडा शहराचा परिसरातून. इथे तिला पालेरू आणि मुन्नेरू यांसारख्या काही स्थानिक नद्या मिळतात आणि विजयवाडा शहरातच कृष्णा नदीवर प्रकाशम बॅरेज आहे. प्रकाशम बॅरेज हे धरणापेक्षा वेगळं असतं ना? हो, बॅरेज म्हणजे मुख्यत्वे पाणी अडवून कालव्यांमध्ये वळवण्यासाठी केलेला बंधारा. प्रकाशम बॅरेजमुळे कृष्णा डेल्टा म्हणजे त्रिभुज प्रदेशातील शेतीला पाणी मिळतं. आणि इथे एक विशेष गोष्ट आहे, गोदावरी नदीचं पाणी पोलावरम प्रकल्पाच्या कालव्याद्वारे आणून प्रकाशम बॅरेजजवळ कृष्णा नदीत सोडलं जातं. म्हणजे दोन मोठ्या नद्यांना जोडलं गेलं इथे. हो, हा राष्ट्रीय जलमार्ग 4 भाग पण आहे. पाणी व्यवस्थापनाचं हे एक मोठं उदाहरण आहे. आणि मग शेवटी कृष्णा बंगालच्या उपसागराला मिळते, तिथे ती त्रिभुज प्रदेश तयार करते. बरोबर, बंगालच्या उपसागराला मिळण्यापूर्वी कृष्णा एक मोठा सुपीक त्रिभुज प्रदेश तयार करते. हा गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशाला लागूनच आहे. या दोन्ही नद्यांच्या एकत्रित प्रदेशाला दक्षिण भारताचं धान्याचं कोठार किंवा भारताची भाताची हिरवळ असंही म्हणतात. खूप सुपीक आहे हा भाग. वा, म्हणजे महाबळेश्वरच्या एका छोट्या उगमापासून सुरू झालेला हा प्रवास, 4 हजारो किलोमीटर, इतक्या उपनद्या, धरणं, बॅरेज आणि शेवटी समुद्रात मिलीन, काय प्रचंड आवाक आहे या नदीचा. आहेच, कृष्णा नदी फक्त भूगोलाचा भाग नाही आहे, ती कोट्यावधी लोकांच्या जीवनाचा आधार आहे. शेती, उद्योग, पिण्याचं पाणी, वीज, सगळं काही तिच्यावर अवलंबून आहे. संस्कृती तिच्या काठावर विकसित झाली, पण त्याचवेळी तिच्या पाण्यावरून वाद आहे, प्रदूषण वाढतंय, हवामान बदलाचा परिणाम होतोय, आव्हानं पण मोठी आहेत. म्हणजे तिचं महत्त्व जेवढं आहे तेवढी तिची काळजी घेणं पण गरजेचं आहे. आज आपण कृष्णा नदीचा संपूर्ण प्रवास पाहिला, उगम महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातील मार्ग, तिच्या कोयना, पंचगंगा, भीमा, तुंगभद्रा, मुसीसारख्या प्रमुख उपनद्या, अलमट्टी, उजनी, श्रीशैलम, नागार्जुन सागर सारखी धरणं आणि तो गोदावरी कृष्णा जोड प्रकल्पसुद्धा. हे सगळं बघितल्यावर एक गोष्ट लक्षात येते की एवढ्या मोठ्या आंतरराज्यीय नदीचं व्यवस्थापन किती गुंतागुंतीचं आणि महत्त्वाचं आहे. हे फक्त इंजिनिअरिंग नाही तर सामाजिक, राजकीय आणि पर्यावरणीय आव्हान आहे. खरं आहे, आजच्या चर्चेतून कृष्णा नदीचं एक समग्र चित्र आपल्या समोर उभं राहिलं असेल अशी आशा आहे. इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा आम्हाला वाटतो. आपण नद्यांना जोडायचा प्रयत्न करतोय, पण पाण्याच्या संवर्धनासाठी आणि नद्यांना वाचवण्यासाठी आपण माणसांना, समाजाला, राज्यांना किती प्रभावीपणे जोडू शकतो, हा खरा प्रश्न आहे. अगदी मोलाचा विचार आहे हा. याच विचारासोबत आजची चर्चा थांबवूया. आपण सहभागी झालात, धन्यवाद. आणि श्रोत्यांना पुन्हा एकदा आठवण करून देतो की जर आपल्याला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि इन्फॉर्मेशन मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.